निप्पाणी आठवडा बाजारात चोरांचा सुसुराट. पोलीस प्रशासनासह नगरपालिका अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे. बेळगाव शहरानंतर निप्पाणी शहर मोठे शहर म्हणून ओळखले जाते. गुरुवारी आठवडा बाजारात खूप मोठ्या पद्धतीने गर्दी पाहावयास मिळते. गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरीचे प्रमाण वाढलेले पाहावयास मिळत आहे. कोरोनामुळे व लॉकडाऊनमुळे अनेक लोकांची आर्थिक घडी बिघडली आहे. यामध्येच अनेक कंपन्या बंद पडलेले असून अनेकांचे उद्योगधंदे ठप्प झालेले आहेत. अशातच स्वयंपाक गॅस, डिझेल, पेट्रोल या दरवाढीमुळे सामान्य नागरिक आर्थिक हवालदिल झालेला पाहावयास आहे. निप्पाणी शहरामध्ये आठवडी बाजारामध्ये मोबाईलचं चोरीचं वाढतं प्रमाण ग्राहकांच्या खिशाला आर्थिक फटका देत आहे. निप्पाणीत ठिकठिकाणी असणारे CCTV फुटेज, धर्मवीर संभाजी चौक, खरी कॉर्नर, बेळगाव नाका, चन्नम्मा सर्कल मधील असणारे CCTV फुटेज गेल्या 2 वर्षांपासून बंद अवस्थेत असून ते दुरुस्त करण्यास नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहेत. या कारणामुळे दिवस रात्र चोरीचे सत्र घडताना दिसत आहेत. शिवाय धर्मराज संभाजी चौकामध्ये लाखो रुपये खर्च करून सिग्नल व्यवस्था अस्तित्वात आणलेली असताना देखील ती बंद असून केवळ शोभेची वस्तू असल्याचे नागरिकांच्या मधून बोलले जात आहे. संबंधित समस्येकडे नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे. शिवाय माध्यमांशी बोलताना डिझेल व पेट्रोल दरवाढीमुळे ट्रक चालक मालक यांनी इंधन दरवाढीविषयी बोलताना संताप व्यक्त केला. ट्रक व्यावसायिक म्हणाले, डिझेल व पेट्रोल दरवाढीमुळे सर्वसामान्यांना गळफास लावून घेण्याची वेळ आलेली आहे. ट्रक भाडे मिळत नाहीत, इंधन दरवाढीमुळे हप्ते जात नसल्या कारणाने बँक कर्मचाऱ्यांचा त्रास होत असल्याचे सांगितले. या सर्व महागाईला सध्याचे सरकार जबाबदार असल्याचे सांगितले. डिझेल रेट 85 रुपये झालेला आहे, त्याच्यामुळे आर्थिक याच्यामुळे भाडी काही वाढवण्यात आलं. ऑफिसवाले आपले कमिशन घेतात आणि आमची भाडी काही वाढवण्यात आलेले आहेत. आणि भाडे आहे 60 रुपये डिझेलचे भाडे, हे आत्ताही तेच भाडे द्यावं लागले. आणि याच्यामुळे आम्ही काय परिस्थिती आणू, त्याच्यामध्ये तुम्ही काही करून डिझेल रेट सगळं कमी करून टाका. आणि गाडी बँकवाले घरी येतात दररोज, आज हप्ता भरा उद्या भरा काय करा, मग गाडीवाल्यांनी काय करायचं त्याच्यामध्ये मी सांगतो. आणि माझे मित्र काय असतात ते म्हणतो. त्याला कारण कोण, त्याला कारण काय, राजकारणी माणसं हेच करतात साहेब. माझं नाव सुनील केळगडे, मी पण गाडी ड्रायव्हरच आहे. मी ऑलरेडी 3 वर्ष गाडी ओनर होतो आणि गाडी भाडा जास्त वाढत नाही म्हणे सगळं नुकसानमध्ये येताना मी गाडी विकलेलं आहे. माझा हातात 77-02 म्हणून माझ्या स्वामीचा गाडी मी चालवत होतं. ते गाडी विकून मी आता सध्या ड्रायव्हिंग करतो. अशोक सिद्राम माणिक राहणारा कुर्ली ह्यांचं गाडी 34-90 आणि 74-70 दोन गाडी आहेत 12 टायर. भाडा काय वाढा नाही काय नाही, 60 रुपये दरम्यान काय भाडा होता त्याच्यापेक्षा आणि 200 आणि 300 रुपये कमी झालेलं आहे. आता 85 रुपये डिझेल झालेलं आहे. मालकासनी काय हिशोब द्यायचा आणि आम्ही पगार काय मागून घ्यायचा हे अवघड झालेलं आहे. आमचा ऑफिसवाला त्यांचा त्यांचे कमिशन देतात आणि बसतात त्याने. आमच्याकडे कुठले बी युनियन ऑफिसवाले म्हणा ट्रान्सफर ऑफिसवाला लक्ष देत नाही. त्यांचा त्यांनी पैदा येतात त्यांचं घरात बसतात.